हे बघा, इकडे टोटल 25 नावं आहेत आणि तिकडे देखील टोटल 25 नावं आहेत. आणि तसंच आहे ना, इकडे सगळ्यात मध्यभागी असं आहे ना, भारताचं संविधान लिहिलेलं आहे, जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलेलं आहे. तरीही तुम्हाला एकदा आहे ना, माझी इच्छा आहे की मी तुम्हाला भारताचं संविधान बोलून दाखवते. नमस्कार, मी बोपन कन्या स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आज हे महाडमधला माझा चौथा दिवस, तुम्ही बघतायच रिसेंटली माझे महाडमधले ब्लॉग पडतायत. तर महाडमध्ये आल्यानंतर सगळ्यात स्पेशल एक प्लेस आहे जे मला पाहायचं होतं आणि ते आहे चौदार तळे महाडमधलं. सो आत्ता आपण आहोत ना ते चौदार तळे पाहायला जातोय, तर जास्त वेळ वाया घालवत नाही, आपण तो तळा बघायला जाऊयात. चला माझ्यासोबत. मी आहे ना इकडे चौदा तळ्याच्या इकडे पोहोचलेली आहे. मी कात्र तळेला राहते, सो तिकडून इथे यायला आहे ना फक्त 10 मिनिटं लागतात. आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना त्याच्या जस्ट पुढे 2 ते 5 मिनिटावरती आहे ना हे चौदार तळे आहे. आणि आत्ताच मी तिथे पोहोचलेली आहे. तर आधी मी तुम्हाला आहे ना पूर्ण चौदार तळे दाखवते, त्यानंतर मी तुम्हाला थोडंफार या तळ्याविषयी सांगते. जसं की मी आपल्याला म्हटलं की 20 मार्च 1927 रोजी या चौदार तळ्याच्या पाण्याचं उद्घाटन करण्यात आलं होतं, म्हणजे बांधण्यात आलं होतं. सो या दिवसालाच म्हणजे 20 मार्च या दिवसाला आहे ना सामाजिक सबलीकरण दिन म्हणून देखील बोललं जातं. इकडे आहे ना समोर, म्हणजे दाखवते तुम्हाला मी, तेव्हा तिकडे पाटी आहे ना, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सभागृह आहे, तर तेही तुम्हाला मी थोडंफार दाखवते. मागे ते सभागृह आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि ही समोर जी जागा आहे ना तुम्हाला मी दाखवते, ही समोर जी जागा आहे ना अगदी व्यवस्थित सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे. म्हणजे आता बघा तुम्ही, इकडे लोक आलेले आहेत पर्यटनासाठी देखील आलेले आहेत आणि असे खूप लोक आलेले आहेत. आणि ते जागा पण एकदम व्यवस्थित स्वच्छ वगैरे केलेली आहे, साफ वगैरे आहे. Thank you.
इकडे बघा स्टॅच्यू आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तिथे आलेलो आहोत. एक गोष्ट म्हणजे खूप आवडली मला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेही विचार मांडलेले आहेत ना, हे बघा ही फ्रंट साईड मी तुम्हाला मगाशीच दाखवलं, चारही बाजूला त्यांचे विचार आहेत ना ते लिहिलेले आहेत, आणि मध्यभागी असं पूर्णपणे त्यांचा स्टॅच्यू उभारलेला आहे. आणि हे जे पाठीमागे पाणी बघताय ना, याच्यामध्ये आहे ना टोटल 14 विहिरी आहेत. म्हणजे त्यांनी जे पाण्याचं स्रोत दलित लोकांसाठी दिलं होतं, म्हणजे उपलब्ध करून दिलं होतं, त्यासाठीच आतमध्ये या विहिरी बांधल्या गेल्यात. आणि याचं पाणी आहे ना खूप चवदार आहे, आणि म्हणूनच याला चवदार तळे असं म्हटलं जातं. आणि अजून एक की इकडे आहे ना, आपण जर आलात तर पूर्ण मध्यभागी, म्हणजे बघण्यासाठी इतकं छान वाटतं की मध्यभागी हा स्टॅच्यू आहे, आणि असं आजूबाजूला पूर्ण अशी बिल्डिंग वगैरे आहेत, आणि मधल्यामध्ये हा स्टॅच्यू आहे, तर खूप भारी वाटतं आहे. आणि समोरचा परिसर देखील अगदी स्वच्छ सुंदर असा केलेला आहे, पाठीमागे बघताय पर्यटक देखील खूप आलेले आहेत, त्यामुळे खूप मस्त असं वातावरण देखील आहे. तर माझी इच्छा आहे नक्की तुम्ही देखील इकडे व्हिजिट करावी, जवळचे लोक आणि अजून कोकणातल्या लोकांना तर पाहिलंच असेल, पण इतर लोकांनी देखील व्हिजिट करावी ही माझी इच्छा आहे. अजून बघत आपल्याला काय काय बघायला मिळतं इकडे. जसं की मी म्हटलं ना की महाडमध्ये हे चवदार तळे आहे, खरं तर महाड हा कोकणाचाच एक भाग आहे, आणि यासाठीच महाडमधलं कोकणामधलं महाड हे शहर निवडण्यात आलं होतं हे चवदार तळ्यासाठी. आणि महाडमध्ये असं म्हणायला गेलं तर खूप ऐतिहासिक वारसा लाभलेलं असं हे एक शहर आहे, आणि खूप अशा गोष्टी आहेत ज्या बघण्यासारख्या आहेत. मला इकडे आल्यापासून जवळजवळ मी 4 ते 5 प्लेसेस तरी फिरली असेल, आणि त्यापैकी हे सगळ्यात आवडतं असं प्लेस माझं आहे, कारण मला खूप जास्त आवडलं. इतका महापूर येऊन गेला, हे जे आपल्याला पाणी दिसतंय ना पूर्ण पार भरलेलं, पण आपला स्टॅच्यू आहे तसाच आहे, आणि खूपच सुंदर आहे, आणि काहीतरी चांगलं होऊन गेलं, आणि खूप खूप भारी असं आहे. आणि त्या स्टॅच्यूच्या जवळच लिहिलेलं आहे की हा सागर केवळ जो आहे ना तो पाण्यासाठी नाही आहे, तर माणसाचे जे मूलभूत हक्क आहेत ना त्यासाठी आहे. तर खूपच सुंदर आहे आणि खूप जास्त आवडलं मला, कारण का पूर्ण बघा ना तुम्ही की इकडे असं पूर्ण खूप असं खोलवर पाणी आहे, आतमध्ये 14 विहीर वगैरे आहेत, आणि खूप भारी आहे. आपण बघतोय आत्ताच मी तुम्हाला आहे ना पूर्ण तिकडचा जो आपला हा चवदार तळे पसरला आहे ना समोर पुढे, ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि इकडे मी तुम्हाला मगाशी बोललेलीच आहे की हे पूर्ण व्यवस्थित असं सुशोभीकरण केलेलं आहे, स्वच्छता पूर्ण व्यवस्थित केली जाते. हे बघा सगळे खेळायला वगैरे येतात, आणि खूपच मस्त आहे. आणि तिथे आपल्याला जर आतमध्ये जायचं असेल ना स्टॅच्यूजवळ, तर खाली लिहिलेलं आहे की पादत्राणे काढून जावं, सो आपल्याला पहिल्यांदा चप्पल काढून आतमध्ये जावं लागतं. आणि इकडे आहे ना या साईडनं जर आपण व्ह्यू बघितलात ना तलावाचा, एक सेकंड दाखवते, हे बघा या साईडनं आता तुम्हाला ना क्लिअरली आता मोबाईलमध्ये आहे म्हणून दिसत नाही, पण आतमध्ये तर आतमध्ये आहे ना टोटल 14 विहिरी आहेत, त्यापैकी एक विहीर तिकडून आम्हाला हे बघा तर मी तुम्हाला वाटल्यास दिसते का तिकडे, हां दिसते, ती जी आहे ना ती एक विहीर अशा टोटल या तलावामध्ये 14 विहिरी आहेत. आणि पाणी पण एकदम सुंदर आहे, कारण का पूर्ण महाडला आणि इतर सगळ्या ठिकाणी आहे ना या पाण्याचा स्रोत सगळे पसरलेले आहेत. तर असाच अजून आपल्याला किती विहीर पाहायला मिळतात का बघूयात, कारण का पूर्ण क्लिअरली ती तर विहीर दिसतच आहे. हे बघा एक सेकंड, हां ती तर विहीर पूर्ण दिसत आहे क्लिअरली, आणि हे बघा पूर्ण असं लांबपर्यंत तलाव पसरलेला आहे. आणि हा इकडे तिकडे तो सभागृह आहे, आणि हा पूर्ण समोरचं असं गार्डन आहे, खूपच छान वाटतंय, खूप भारी वाटतंय.
ही बघा ती विहीर दिसते जी मी तुम्हाला आत्ताच दाखवली आणि खूप सारे मासे पण आहेत, खूप मस्त आहे. ही एकच विहीर मला तरी क्लिअर दिसते कारण का इकडे या साईडला थोडंसं पाणी कमी आहे ना, म्हणून ती एक विहीर क्लिअर दिसते. ही बघा बघतोय ना, ही त्या महापुरुषांची नावं आहेत ज्यांनी या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता आणि कारावास भोगला होता. अशा सर्व महापुरुषांची इथे नावं आहेत आणि तसंच सेम आहे ना इकडे देखील ती नावं आहेत. आणि एक सांगायचं आहे की हे जो हा जो स्टॅच्यू आहे याचं हे जे सौंदर्यीकरण केलेलं आहे ना, याचं उद्घाटन जे करण्यात आलं होतं ते शरदचंद्रजी पवार यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. आणि इकडे या साईड जसं की म्हटलं की इकडे पण या महापुरुषांची नावं आहेत ज्यांनी कारावास भोगला होता. तुम्हाला अजून एकदा दाखवतो, हे बघा इकडे टोटल 25 नावं आहेत आणि तिकडे देखील टोटल 25 नावं आहेत. आणि तसंच आहे ना इकडे सगळ्यात मध्यभागी असं आहे ना भारताचं संविधान लिहिलेलं आहे जे मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवलेलं आहे. तरीही तुम्हाला एकदा आहे ना माझी इच्छा आहे की मी तुम्हाला भारताचं संविधान बोलून दाखवते. तर भारताचं संविधान, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकांवर सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत असंही भारताचं संविधान आहे. चल Thank you.
आले होते तर खूप भारी वाटले 14 तळ पाहिल्यानंतर. कारण का माहितीये का, मी तुम्हाला दाखवलं की या चारही बाजूला आहेत ना असं लिहिलेलं आहे, म्हणजे मानवता धर्म कसं राखलं पाहिजे, अस्पृश्यता टाळली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत ना लिहिलेल्या आहेत. आणि समोरच आहे ना भारताचं संविधान देखील आहे, त्यामुळे खूपच छान आहे. तर मला तर खूप आवडलं इकडे येऊन. तर माझी अशी इच्छा आहे की जेही लोक या 14 तळ्याला आले नसतील त्यांनी नक्की इकडे येऊन व्हिजिट करावी, एकदा भेट द्यावी. आणि जसं आत्तापर्यंत मला सपोर्ट केला तसंच याही पुढे मला सपोर्ट कराल, हीच माझी इच्छा आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच येईल नवीन अशा ब्लॉग मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.